राज्यात चाललेली मराठा आरक्षणाची मागणी ही रास्त असून आमचा त्या मागणीला अजिबात विरोध नाही, मात्र आरक्षण देत असताना इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला हात लावू नये असा इशारा गोंडपिपरी ओबीसी युवा मंच यांनी तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। राज्यात सगळीकडे मराठा आरक्षणाचे पडसाद उमटत असताना दुसरीकडे मात्र आरक्षण देत असताना ओबीसींवर अन्याय होता कामा नये असा इशारा ओबीसी समाजाने शासनाला दिला आहे। मराठा आरक्षणाची मागणी ही रास्त आहे आणि त्यांना त्यांचा अधिकार हा मिळायलाच पाहिजे। त्यांच्या मागणीला आमचा विरोध नाही, मात्र आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाला समाविष्ट न करता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी युवा मंचचे कोषाध्यक्ष डॉक्टर अशोक कुडे, रमेश हुलके, गणेश पिंपळ शेंडे, सुनील फलके, अशोक चिकाटे, गुरुदेव बबनवाडे झगडकर आदी कार्यकर्त्यांनी केला आहे। दरम्यान या संदर्भातील दिलेली प्रतिक्रिया, की सध्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करावा या विरोधामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मराठा समाजाला आरक्षण न द्यावं असं आमचं ओबीसी युवा मंचाचं अजिबात म्हणणं नाही। त्यांना आरक्षण द्यावं, कारण तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे, परंतु त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश न करता त्यांना आरक्षण द्यावं। ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता जर त्यांना आरक्षण जर देत असेल तर ते अधिक संयुक्तिक ठरेल, कारण महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षणाची घोषणा होती, परंतु 19% आरक्षण फक्त लागू आहे। त्यातही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 11%, गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त 6%, नांदेड, नंदुरबार, धुळेकडे फक्त 6%, अशा पद्धतीचं जे काही आरक्षण आहे तर चुकीच्या पद्धतीने विभागणी झालेली आहे। तरी आमचं ओबीसी युवा मंच गोंडीप्रीच्या निवेदनामार्फत आम्ही एवढं सूचित करतो, शासनाला सांगू इच्छितो की त्यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी प्रवर्गातून त्यांना देऊ नये।